नमस्कार, 11 सप्टेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. निमगाव येथील 35 वर्षीय तरुणाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू. सातोद या गावात 23 वर्षीय महिलेला मजुरीचे पैसे मागण्याच्या कारणावरून एकाची मारहाण. यावल शहरातील विरार नगरात 55 वर्षीय महिलेला काही एक कारण नसताना दोघांची शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी. शिरसाळ शेत शिवारात सर्पदंश झाल्याने 30,000 रुपये किमतीचा बैल दगावला. यावल शहरातील सुतारवाड्यात अवैध गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यावर छापा. 30 लिटर दारू हस्तगत. यावल शहरातील भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहात काढली भव्य कावड यात्रा. महादेवास घातले साकडे. चुंचाळे रस्त्याच्या डांबरीकरणसह चुंचाळे बोराळे गावात विविध विकास कामांचे चोपडा आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते शुभारंभ. यावल तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून अंतरावली सराठी गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा. तर फैजपूर शहरात काँग्रेसची जनसंवाद यात्रा दाखल. कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्षासह आमदार माजी खासदार यांनी केले मार्गदर्शन. आता बघूया सविस्तर घडामोडी. सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता: सातोद रोड, नवीन कन्याशाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क: 93 70 94 84 82. निमगाव या गावात एका 35 वर्षीय तरुणाला घराच्या बाहेर असताना अचानक चक्कर आले आणि तो जमिनीवर कोसळला. तेव्हा त्याला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. एकूणच 35 वर्षीय तरुणाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. निमगाव तालुका यावल या गावात जितेंद्र रमेश ठोके वय 35 हा तरुण राहतो. हा तरुण आपल्या घराच्या बाहेर उभा होता आणि अचानक त्याला चक्कर आले आणि तो जमिनीवर कोसळला. तेव्हा त्याला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. सदर तरुणाचा अचानक असा चक्कर येऊन कोसळल्याने मृत्यू झाल्यामुळे निमगाव गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आपल्याला गृहउपयोगी साहित्य आणि वस्तू खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या. या ठिकाणी आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कूलर, फ्रीज आणि AC विविध प्रकारची ऑफर सुरू आहे. या ऑफरमध्ये साहित्य खरेदी केल्यावर हमखास भेटवस्तू मिळत आहे. तेव्हा तुम्हाला जर या उन्हाळ्यात खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या. यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे व्यापारी संकुलात यश एजन्सी हे भव्य दालन आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. सातोद या गावात एका 23 वर्षीय शेतमजूर महिलेला शेताची मजुरीचे पैसे मागण्याच्या कारणावरून गावातीलच एकाने शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा 23 वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध तक्रार दिली आहे. सातोद तालुका यावल या गावातील रहिवासी एक 23 वर्षीय महिला शेतमजूर ही गावातीलच एकाकडे आपल्या शेतमजुरीचे पैसे मागण्यासाठी गेली होती. दरम्यान शेतमजुरीचे पैसे मागण्याच्या कारणावरून या महिलेला एकाने शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवेठार मारून टाकण्याची धमकी दिली. तेव्हा 23 वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाण्यात सातोद या गावातील एकाविरुद्ध आपल्याला मजुरीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे. यावल शहरातील विरार नगरमध्ये एका 55 वर्षीय महिलेला त्यांच्या नातेवाईकांनी काही एक कारण नसताना शिवीगाळ केली आणि मारून टाकण्याची धमकी देत तिच्या अंगावर धावून आले. तेव्हा या 55 वर्षीय महिलेने आपल्या 2 नातेवाईकांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे.
यावल शहरात विरार नगर आहे. या विरार नगरमध्ये एक 55 वर्षीय महिला राहते. ही महिला आपल्या नातेवाईकांच्या सोबत बोलत होती. दरम्यान बोलत असताना काही एक कारण असताना यातील दोघांनी या 55 वर्षीय महिलेला अचानक शिवीगाळ केली आणि तुला मारून टाकू अशी धमकी देत तिच्या अंगावर ते धावून आले. तेव्हा या 55 वर्षीय महिलेने तेथून थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात विरार नगरमधील आपल्या 2 नातेवाईकांनी काही एक कारण नसताना आपल्याला शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली आणि अंगावर धावून आले म्हणून तक्रार नोंदवली आहे. शिरसाळ शेतशिवारामध्ये एका बैलाला सर्पदंश झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत शेतकऱ्याचा 30,000 रुपयाचा बैल हा दगावला असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. एकाच ठिकाणी 3 बैल होते. दरम्यान त्यातील 2 बैल सुदैवाने बचावले आहे. शिरसाळ तालुका यावल येथील लीलाधर काटे यांचे 3 बैल शिरसाळ शेतशिवारातील चंद्रकांत पाटील यांच्या शेतात होते. या ठिकाणी शेताच्या बांधावर चरत असताना या 3 बैलांपैकी एका बैलाला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच बघता बघता या बैलाचा शेतातच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर लीलाधर काटे यांनी इतर 2 बैलांना सुरक्षित स्थळी हलवले आणि त्यांचे जीव वाचवले. दरम्यान या सर्पदंशामुळे काटे यांचा 30,000 रुपये किमतीचा बैल दगावला आहे व त्यांचे 30,000 नुकसान झाले आहे. यावल शहरातील सुतारवाड्यात खळवाडी भागात झोपडीच्या आडोशाला एक जण अवैध गावठी हातभट्टीची दारू विक्री करीत होता. तेव्हा याबाबत पोलिसांना माहिती मिळाली व पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून 30 लिटर गावठी हातभट्टीची दारू हस्तगत केली आहे व एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यावल शहरात भुसावळ रस्त्यावर सुतारवाडा आहे. सुतारवाड्याजवळ खळवाडीचा भाग आहे. या ठिकाणी एका आडोशाला एक जण गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांना मिळाली होती. तेव्हा पोलीस निरीक्षक यांनी पोलीस उपनिरीक्षक मुझफ्फर खान, सहायक फौजदार विजय पाचपोळ, हवालदार सुशील घुगे, अनिल पाटील यांना बोलावून त्या ठिकाणी छापा टाकण्याच्या सूचना दिल्या. तेव्हा या पथकाने या ठिकाणी छापा टाकत एका 30 वर्षीय व्यक्तीकडून 30 लिटर गावठी हातभट्टीची दारू ही जप्त केली आहे व त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल शहरातील भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहात तापी नदी व मोर नदीच्या अंजाळे गावाजवळील संगमावरून भव्य कावड यात्रा काढली व शहरातील तारकेश्वर महादेव मंदिर तसेच विस्तारित भागातील गंगानगरातील गंगेश्वर महादेव मंदिरात मोठ्या उत्साहात ही कावड यात्रा दाखल झाली. शहरात सहवाद्य या कावड यात्रेचे स्वागत करण्यात आले होते. या कावड यात्रेत संत महंताच्या सहभागाने नागरिकांचे लक्ष वेधले होते. यावल शहरातील विस्तारित भागात गंगानगर आहे व शहरात तारकेश्वर महादेव मंदिर आहे. या दोन्ही परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहात कावड यात्रा काढली. पुराणानुसार श्रावण मासात पवित्र नद्यांचे पाणी आणून आपल्या क्षेत्रातील शिवालयात जाऊन जलाभिषेक केल्यास मोक्ष प्राप्त होतो. आपल्या जीवनातील कष्ट न राहता सुखाची प्राप्ती होते. घरात धनधान्याची कमतरता राहत नाही. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. संपूर्ण जगात शांतता नांदते. संपूर्ण प्राणीमात्र्यांचे कल्याण होते व अनेकांना सुख समृद्धी मिळते. तेव्हा या दृष्टिकोनातून अंजाळे गावाजवळील तापी आणि मोर नदीच्या संगमावरून महादेवाचा जयघोष करीत पवित्र नद्यांचे पाणी आणून शिवालयात जलाभिषेक करण्याकरिता भव्य कावड यात्रा निघाली होती. पारंपरिक वाद्यवृंदाच्या गजरात ही कावड यात्रा यावल शहरात दाखल झाली. या कावड यात्रेत अबालवृद्ध तरुणसह संत महंतांचा सहभाग होता. विविध प्रकारचे देखावे या संपूर्ण कावड यात्रेला लक्षवेधी ठरवत होते. शहरात दाखल झालेली ही कावड यात्रा बोरावल गेटकडून सरळ तारकेश्वर महादेव मंदिरावर पोहोचली तर निम्मे भाविक भक्त हे शहरातूनच विस्तारित भागात गंगानगरात असलेल्या गंगेश्वर महादेव मंदिरात दाखल झाले आणि मोठ्या उत्साहात महादेवाला पवित्र पाणी टाकून महादेवाला साकडे घालण्यात आले व कावड यात्रा संपन्न झाली.
की जय।
चुंचाळे रस्त्याच्या डांबरीकरणसह बोराळे आणि चुंचाळे गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन चोपडा आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. चोपडा आमदार लताताई सोनवणे यांच्या निधीतून डांबरीकरण, पेव्हर ब्लॉक आदी कामे मंजूर झाली आहेत. एकूण 72 लाखांच्या कामांचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते पार पडले. चुंचाळे तालुका यावल या गावात चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून चुंचाळे फाटा ते गावापर्यंतचा रस्ता डांबरीकरण आणि मजबुतीकरण कामाकरिता 57 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. तेव्हा या कामाचे भूमिपूजन एका कार्यक्रमाद्वारे आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे बोराळे गावात पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामासाठी 5 लाखाचा निधी व चुंचाळे गावात पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामासाठी 10 लाखाचा निधी आमदारांनी मंजूर केला होता. तेव्हा या कामाचे भूमिपूजन देखील याप्रसंगी करण्यात आले. याप्रसंगी शिंदेगट शिवसेनेचे भरत चौधरी सर, दीपक कोळी, सुधाकर कोळी, मुबारक तळवी, प्रदीप वानखेडे, सुप्रू सदानशिव, विकी वानखेडे, निलेश राजपूत, सुमित राजपूतसह शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येत या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते. डांबरी काम होतं का लोकांच्या काय उगाच उद्धाराने काही काम नसते राहिलेले नाही ते झालं. लोकांना हेच उद्योग नाही की आम्ही ऑलरेडी मंजुरी मागणीला सांगितलं की पाऊस झाल्याबरोबर पाऊस संपला की आपल्याला हे कामं चालू करायचे आणि जर मंजूर नसतं तर ते पण मी छाती टोकपणे सांगितलं असतं की मंजूर नाही. आपल्याला मागे सांगितलं की जवळजवळ 900 कोटीचे सर्वे आपले वेगवेगळ्या तालुक्यामध्ये ह्या 1.5 वर्षामध्ये 900 कोटीचे सर्वे कामं करायचे. त्याच्यात पेयजल योजना असते, छोटे छोटे आपल्या गावामध्ये टाकलेले माशांची कामं असते, पेयजल योजना या सर्व कामं टाकलेले आपण. आणि मी पाचव्याला आल्यावर त्याला सांगितलं होतं ना की पावसाळ्यानंतर डांबरी काम पावसाळ्यात केलं की डांबर टिकते. आपल्याला कसं पाहिजे की पाऊस झाल्यानंतर आपण ते डांबरी काम करणार होतं पण तुमच्या गावातल्या काही लोकांना इतका उत्साह झाला मग करायचा तर तो नॅशनल हायवे होत नाही त्याच्याबद्दल आंदोलन करा ना. तिथे बोलत नाही कोणी. खासदार कधी आपल्या गावात आले का काही कामं घेऊन आले का? मी तर सातत्याने कामांना येतो आणि नसतं मंजूर. आता जिल्हा परिषदचा रस्ता आहे, खरं तर जिल्हा परिषदचा रस्ता असल्यावरही मी पालकमंत्र्यांच्या मागे लागलो, मुख्यमंत्र्यांच्या मागे लागलो आणि आपल्या जिल्हा परिषदचे जे रस्ते आहेत ते सर्व रस्ते टाकून घेतले. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आता आपण मागे आता 4-5 दिवसापूर्वी आम्हाला परत किती आला तर तुमचं ते गायरान हा रस्तासुद्धा टाकला मी. पण भलत्या सल्ल्यांचं ऐकू नका. मला माहिती काही लोक आपल्या बरोबर राहतात. तुम्हाला सांगतो तुमच्या काहीतरी ग्रामपंचायत 1-2 मेंबरांना त्यांनी फोन करून विचारलं की आम्ही आंदोलन करायला जाऊ का ते गेले. त्यांना सांगा असं डुप्लिकेट धंदे करू नका म्हणा. काही लोक जे तुमचे तुमच्याबरोबर राहणार आहे ते त्यांना उचकवतात. उचकं काम होत नसेल तर नक्की करा पण काम करतोय ना. काम करत नसतं तर मग बोला तुम्ही. हे रस्ते झाला नाही झाला मला महत्वाचं काम पाण्याचं आहे. आता तुमचा जो लंगडा आंबा आहे मानसर कसं विल्यासाठी माझा प्रयत्न झाला. याचबरोबर तुम्हाला मागे सांगितलं की आपल्या जीवनात आहे आता पाहिलं ना 15 दिवस सारखे असता का झालं. हे जर जिंकण्यासाठी पाणी राहिलं आपल्या विहिरींना पाणी राहिलं तर आपला प्रश्न मिटणार नाही. किनगाव या गावातून सकल मराठा समाज बांधवांनी अंतरावली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले असून राज्यभरातून समाज बांधवांकडून त्यांना पाठिंबा मिळत आहे. किनगाव तालुका यावल येथील सकल मराठा समाज बांधवांचे एक पथक जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात गेले. येथे मराठा समाजासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गेल्या 13 दिवसापासून अन्नत्याग करून उपोषणाला बसलेले व मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता निरंतर उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची भेट समाज बांधवांनी घेतली आणि त्यांची तब्येतीची विचारपूस करून जळगाव जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांचा आपणास पाठिंबा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या भेटीप्रसंगी यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत रामराव पाटील, आर ई पाटील सर, राहुल कडू पाटील, योगेश देवीदास पाटील, पंकज सुधाकर हिवराळे, मोहन रमेश पाटील, सचिन बळीराम पाटील, दिगंबर हनुमंतराव पाटील, दत्तात्रय भीमराव पाटील सह आदींची उपस्थिती होती. चला
संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले सर्व समाज बांधव मराठा बांधव यांना माझा मानाचा मुजरा। मी उमाकांत रामराव पाटील राहणार किनगाव तालुका यावल जिल्हा जळगाव, माझ्यासोबत संपूर्ण माझी टीम आज या महाराष्ट्रामध्ये समाजाच्या हक्कासाठी न्यायासाठी आज आदरणीय धरंडे पाटील सर आज 15 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। त्याची कोणतीही दखल न घेता आज संपूर्ण महाराष्ट्रातला जो हा पुढारी मंडळी आहे, जी काही आज माजी आमदार असतील, खासदार असतील, विरोधी पक्ष असतील, सत्ताधारी असतील, ही कोणत्याही प्रकारची दखल घेत नाहीत आहे, पण याचा परिणाम यांना भोगावा लागणार। मी अखिल भारतीय मराठा समाजाला विनंती करतो की कोणत्याही समाजाच्या खासदाराला की जे समाजाच्या उपयोगासाठी पडत नाहीत, जे कोणी आमदार समाजाच्या उपयोगासाठी, त्यांनी सर्वांनी एक मुखाने राजीनामा दिले पाहिजे, एक सर्वांनी राजीनामा देऊन या समाजाला पाठिंबा दिला पाहिजे, मनोज दादांना पाठिंबा दिला पाहिजे। मी अशा या महाराष्ट्राच्या मंत्र्यांना, जे समाजाचे मंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील, यांना विनंती करतो, नाहीतर याचे परिणाम आपल्याला पुढे भोगावे लागतील। कारण की या पुढचं आंदोलन आम्ही विनंती न करताना, शांततेच्या मार्गावर न चालताना, हातात जोडे घेऊन आम्ही पुढचा मार्ग अवलंबू, अशी मी आपणाला सूचित करतो, जागृत करतो। तरी सर्व जे काही असतील नसतील, राजकारणी पुढारी असतील, यांनी यांच्या पक्षांचे, जे समाजाचे असतील, यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा देऊन आपल्या या समाजाला पाठिंबा दिलाच पाहिजे, अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि मनोज भाऊ सारखा एक समाजाचा संत, आज तर मनोज भाऊ धनांडे हे संत झालेले आहेत, सुकुमार जो जगाच्या कल्याण या संतांच्या विभूती, जो समाजासाठी जगतो तो संत असतो, म्हणून या संताला मी नतमस्तक होतो आणि माझे दोन शब्द संपवतो। फैजपूर शहरात काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले व फैजपूर शहरातील धनाजी नाना महाविद्यालयाच्या सभागृहात एका कार्यक्रमामध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार आणि माजी खासदार यांनी जनसंवाद यात्रेची माहिती देत मार्गदर्शन केले। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर शहरामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या नेतृत्वात जनसंवाद यात्रा दाखल झाली। संपूर्ण फैजपूर शहरातून रॅली काढल्यानंतर जनतेशी संवाद साधत ही संपूर्ण जनसंवाद यात्रा धनाजी नवाना महाविद्यालयाच्या सभागृहात पोहोचली। या ठिकाणी एका कार्यक्रमाचं आयोजन करीत उपस्थित कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, आमदार श्रीदादा चौधरी, माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटीलसह मान्यवरांनी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येत काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। मोठ्या उत्साहात फैजपूर शहरात काँग्रेसची जनसंवाद यात्रा संपन्न झाली।